मी डॉक्टर एस डी सानप, भारतीय हवामान विभाग पुणे इथे वैज्ञानिक म्हणून काम करत आहे. मग बऱ्याचदा काय होतं की भारतीय हवामान विभागाकडनं दिलेला अंदाज जो आहे तो कशाप्रकारे समजून घ्यायचा, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स वापरल्या जातात, तर त्याचा अर्थ कसा आपण दैनंदिन जीवनामध्ये लावू शकतो, किंवा मग मान्सूनची वाटचाल कशी असणार आहे, मान्सूनचा पाऊस म्हणजे काय, त्यानंतर पाऊस पडल्यानंतर तो मान्सूनचाच आहे की नाही, किंवा मग बऱ्याचदा पाऊस पडतो पाऊस पडत नाही पण मान्सून आलं असं म्हटलं जातं, तर या सगळ्या गोष्टी आहेत या आपण समजून घेऊयात. म्हणून कारण या गोष्टी समजल्या तर मग येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या वेळी भारतीय हवामान विभाग जे काही अंदाज देईल किंवा जे काही स्टेटमेंट्स देईल त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे अर्थ लावता येईल. तर मान्सून म्हणजे काय, किंवा मग मान्सूनचा पाऊस, किंवा मान्सून कशाला म्हणायचं, तर बऱ्याच तर काय असतं की ज्यावेळी उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो त्यावेळी दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो, आणि तुलनेमध्ये उत्तर गोलार्धामध्ये जे हीटिंग आहे किंवा जेव्हा तापमान आहे ते वाढल्यामुळं तिकडं साहजिकच दाब जो आहे हवेचा तो कमी होतो. म्हणून बाष्पयुक्त वारे जे आहेत ते दक्षिण हिंद महासागराकडनं उत्तरेकडे वाहून नेले जातात आणि विषुववृत्त ज्यावेळी ते क्रॉस करतात त्यावेळी हवेच्या त्यावेळी पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ते उजवीकडे थोडेसे झुकले जातात आणि म्हणून त्याची जी दिशा आहे ती निवृत्त होते, आणि म्हणूनच आपल्याकडे जो मान्सून पडतो मुख्यतः त्याला निवृत्ती मान्सून असं म्हटलं जातं. प्रथम जो मान्सूनचा प्रवास आहे तो अंदमानकडनं सुरू होतो. सगळ्यात प्रथम तो अंदमान बेटांवर येतो 23 ते 25 मेच्या दरम्यान. त्यानंतर तो पुढे त्याची वाटचाल उत्तरेकडे सुरू होते आणि तो मग नंतर केरळामध्ये येतो. 1 जूनच्या दरम्यान तो केरळमध्ये आलेला असतो आणि त्याच्या ज्या तारखा आहेत त्या केरळमध्ये दाखल होण्याच्या तारखा आहेत त्या प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या असू शकतात. सरासरी जी तारीख आहे केरळमध्ये येण्याची ती 1 जून आहे आणि तसतसं मग तो पुढे उत्तरेकडे सरकतो. मग नंतर जसं कर्नाटक असेल, महाराष्ट्र, जर वेस्टर्न भाग घेतला, पश्चिमेकडचा जर भाग घेतला तर मग तो सुरुवातीला कर्नाटक, नंतर महाराष्ट्र, नंतर मध्य प्रदेश असेल सेंट्रल इंडियाचा घेतला, गुजरात असेल, नंतर तो उत्तर पश्चिमेकडचे राजस्थान वगैरे घेतो. त्याआधी तो इकडनं पूर्वेकडचे काही स्टेट्स पण तो कवर करतो, ज्यामध्ये उडिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, किंवा मग नॉर्थचे काही स्टेट्स असेल, UP, बिहार एक्सेट्रा, त्यांना कवर करून तो आलेला असतो. बऱ्याचदा असं होतं की भारतीय हवामान विभाग त्या प्रदेशामध्ये मान्सून आलेला आहे असं म्हटलं जातं आणि पाऊस काही पडत नाही, सगळीकडेच पडत नाही, तर अशा वेळी मग बऱ्याचदा गैरसमज होतात की भारतीय हवामान विभागाने मान्सून तर जाहीर केलेला आहे परंतु पाऊस काय पडत नाही. खरं बघितलं तर मान्सून सक्रिय होणं आणि मान्सूनचं आगमन होणं याच्यामध्ये फरक आहे. ज्यावेळी मान्सूनचं आगमन होतं त्यामध्ये त्यावेळी त्या पर्टिक्युलर प्रदेशामध्ये सगळीकडेच पाऊस पडेल असं नाही आहे. पहिली गोष्ट, जो पहिला मानक आहे मान्सून आल्याचा तो म्हणजे की त्या प्रदेशामध्ये निवृत्ती मौसमी वारे सेट होणं किंवा पश्चिमेकडनं येणारे वारे सेट होणं ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या भागामध्ये पाऊस पडला आहे की नाही. जसं की मी म्हणेल की अहमदनगरमध्ये पाऊस आला असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं, तर अहमदनगरच्या सगळ्याच भागामध्ये पाऊस पडेल असं नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिकडं मौसमी वारे सेट झालेले आहेत, नंबर वन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणं अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की पूर्णच्या पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडेलच असं नाही. दुसरी गोष्ट, मान्सून सक्रिय होणे म्हणजे की मान्सून सक्रिय होणे सक्रिय ज्यावेळी स्थिती असते आणि तो कोणत्या प्रदेशावर जास्त सक्रिय आहे त्यानुसार त्या भागामधलं पर्जन्यमान ठरवलं जातं. जसं मी म्हणेल की मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होता तर याचा अर्थ असा आहे की मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडलेला आहे असं आपण ज्यावेळी आपल्याला आपल्याला जेव्हा कळतं की मागील 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्राच्या सगळ्या किंवा बहुतांश प्रदेशामध्ये पाऊस पडलेला आहे तर त्यावेळी मान्सून सक्रिय होता असं म्हटलं जातं. तर मान्सूनचं आगमन होणे म्हणजे सगळीकडेच पाऊस पडणे असं नाही आहे, पण ज्यावेळी मान्सून सक्रिय असतो त्यावेळी आपण अपेक्षित आहे की बहुतांश जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये पाऊस पडणं अपेक्षित आहे. तर मग प्रश्न पडतो की मान्सून सक्रिय होणं म्हणजे काय. तर जे आपले नैऋत्य मान्सून मौसमी वारे आहेत
त्याची गती वाढणे किंवा मग बंगालच्या खाडीमध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणे, आणि ज्यावेळी हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं ते पश्चिमेकडे मूव्ह करतं, आणि अशा वेळी मान्सूनचे जे वारे आहे किंवा त्याची जी स्ट्रेंथ आहे ती वाढली जाते, आणि साहजिकच जास्त बाष्प जे आहे ते इनलँडकडं खेचून आणलं जातं, आणि त्यावेळी बऱ्याच भागांमध्ये म्हणजे सेंट्रल इंडिया असेल, महाराष्ट्र असेल, ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो, आणि त्यावेळी मान्सून सक्रिय झाला आहे असं आपण म्हणतो. मान्सून सक्रिय होण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या काही वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. मान्सून वीक असणं किंवा मान्सूनचा जोर खूपच कमी आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो, तर मागील 24 तासांमध्ये जर काही त्या पर्टिक्युलर प्रदेशामध्ये जर पाऊस जो आहे तो सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही 50% पेक्षाही कमी झालेला असेल, तर अशावेळी आपण मान्सूनचा जोर कमी आहे असं म्हणू शकतो. आणि ज्यावेळी मान्सून सक्रिय आहे असं आपण कधी म्हणू शकतो, तर मागील चोवीस तासांतील जो पाऊस आहे तो 1.5 ते 4 पटीपेक्षा जास्त पाऊस जर आपल्याला मिळत असेल मागील 24 तासांमध्ये तर मान्सून खूप सक्रिय आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मान्सून अतिसक्रिय पण अशी पण एक क्रायटेरिया आहे ज्याला मान्सून विगरस मान्सून असं म्हटलं जातं. ज्यावेळी सरासरीपेक्षा 24 तासातील पाऊस जो आहे तो सरासरीच्या चार पटीपेक्षा जास्त असेल, तर अशावेळी मान्सून हा विगरस आहे असं म्हटलं जातं. आणि सबड्यूड ॲक्टिव्हिटी हा एक त्यातला पार्ट आहे ज्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसांमध्ये समजा पाऊस हवामान कोरडे असेल, पाऊस पडलेला नसेल, तर अशावेळी मान्सून त्या भागामध्ये खूपच वीक आहे असं पण म्हटलं जातं. बऱ्याचदा असं बोललं जातं की मान्सूनच्या 2 शाखा आहेत, एक कोकणाकडनं येणारी शाखा आणि दुसरी विदर्भाकडनं येणारी शाखा असं म्हटलं जातं, परंतु हे चुकीचं आहे असं मी म्हणेल. कारण मान्सूनच्या 2 शाखा आहेत हे बरोबर आहे, मान्सूनची 1 शाखा आहे ती अरबी समुद्राकडनं येणारी 1 शाखा आहे आणि 1 बंगालच्या उपसागराकडनं जाते. म्हणजे काय की जसं म्हटलं की निवृत्ती मान्सून वारे जे आहेत ते कोकण किनारपट्टीवर धडकतात आणि मान्सून पुढे त्याचा प्रोग्रेस होतो, तर ते ज्यावेळी बंगालच्या उपसागरात जातात तर ते बंगालच्या खाडीकडनं ते उत्तरेकडे परत प्रवास करतात, तर त्याची दिशा जी आहे ती पूर्वेकडनं पश्चिम होते बंगालच्या उपसागराकडनं, आणि मग ते पुढचा जो एरिया आहे तो कवर करतो. जसं मग तुमचा बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, त्या भागाला बंगालच्या उपसागराकडनं जी जाणारी शाखा आहे तिला तिकडनं पाऊस मिळतो. आणि हा जो प्रदेश आहे जिथं निवृत्त वारे जे आहेत किंवा मोसमी वारे जे आहेत किंवा पश्चिमेकडनं येणारे वारे आहेत ते टर्न घेऊन बंगालच्या उपसागराकडनं परत ते पश्चिमेकडे जातात, आणि तो जो प्रदेश आहे राजस्थानपासून तर राजस्थानच्या काही भागापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा जो भाग आहे त्याला मान्सून ट्रफ असं म्हटलं जातं. तर ती एक अशा प्रकारे 2 शाखा आहेत मान्सूनच्या, एक तर अरबी समुद्राकडनं येणारी आणि दुसरी जी आहे ती बंगालच्या उपसागराकडची. तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जसं मी आधी सांगितलं की कोकणाची 1 शाखा आणि दुसरी जी आहे ती विदर्भाची, पण असं नाही आहे. तर तो गैरसमज माझ्या मते असा आला असावा. बऱ्याचदा काय होतं की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि ते कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते पश्चिमेकडे सरकतं बऱ्याचदा मान्सूनमध्ये, आणि ते सरकत असताना ते विदर्भाला क्रॉस करतं आणि विदर्भाला जो मिळणारा जो जास्त पाऊस आहे तो बंगालकडच्या उपसागराकडनं येणारे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे त्यांच्याकडनं पण मिळतो आणि कोकणकडनं येणारी जी शाखा आहे तिकडनं पण मिळतो. तर माझ्या मते हे कन्फ्युजन किंवा गैरसमज यामुळे झालेला असावा. तर विदर्भाची अशी काही वेगळी शाखा नाही आहे, तर मान्सूनच्या 2 शाखा आहे, एक अरेबियनशीकडनं येणारी किंवा अरबी समुद्राकडनं येणारी आणि दुसरी बंगालच्या उपसागराकडनं जाणारी. आताच मी बोलताना मान्सून ट्रफचा उल्लेख केला तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मान्सून ट्रफ म्हणजे काय. तर जसं मी सांगितलं की मान्सूनच्या 2 शाखा आहेत, अरबी समुद्राकडनं येणारी 1 शाखा आणि बंगालच्या उपसागराकडनं जाणारी 2 शाखा. तर बंगालच्या उपसागराकडनं येणारी जी शाखा आहे त्या तिकडून येणारे जे वारे आहेत त्यांची दिशा नैऋत्य असते किंवा पश्चिमेकडनं येणारे वारे असे असते, आणि बंगालच्या उपसागराकडनं जाणारी जी शाखा आहे तिची जी दिशा आहे ती पूर्वेकडनं पश्चिमेकडे असते, आणि हा जो मधला भाग असतो ज्यामध्ये वाऱ्याची दिशा बदलते म्हणजे पश्चिमेकडनं पूर्व होते आणि पूर्वेकडनं परत पश्चिमेकडे जाते, आणि तो जो मधला भाग आहे त्याला आपण मान्सून ट्रफ असं म्हणतो. आणि मान्सून ट्रफ जी आहे तिची जी लोकेशन आहे ती पश्चिम राजस्थान, त्याच्यानंतर अलाहाबाद,
आणि त्यानंतर कलकत्ता आणि आपल्या बंगालच्या खाडीचा उत्तरेचा भाग, ह्या अशी ती गेलेली असते. आणि हा जो भाग असतो याला मान्सून ट्रफ असं म्हणतात. तर पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की या मान्सून ट्रफचा आपल्या मान्सूनच्या पावसावर काय फरक पडतो किंवा काय त्याचा परिणाम आहे. तर मान्सूनची ट्रफ, जसं मी सांगितलं की राजस्थानच्या उत्तरेच्या भागाकडनं ती अलाहाबाद, कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरापर्यंत ती गेलेली असते. तर मान्सूनच्या ट्रफची जी पोझिशन आहे ती उत्तरेकडं किंवा दक्षिणेकडं होत असते. ती ह्याच भागामध्ये पूर्ण मान्सूनमध्ये राहत नाही. ज्यावेळी ती साऊथकडं किंवा दक्षिणेकडे येते त्यावेळी दक्षिणेकडचा जो भाग आहे मध्य भारत किंवा त्याच्या खालचा जो भाग आहे तिकडं जास्त पाऊस पडतो. आणि ज्यावेळी ती उत्तरेकडे सरकली जाते त्यावेळी हिमालयाच्या पायथ्याशी असणारा जो प्रदेश आहे तिकडे जास्त पाऊस पडतो. तर अशा प्रकारे मान्सूनच्या ट्रफची मुवमेंट आहे ती दक्षिणेकडे असेल किंवा उत्तरेकडे असेल त्यानुसार पाऊस जो आहे तो कोणत्या प्रदेशात जास्त पडणार आहे असं आपण सांगू शकतो. मान्सून सक्रिय झाल्यानंतर किंवा मान्सून पूर्ण देशामध्ये पोचल्यानंतर सगळीकडेच पूर्ण येणारे 4 महिने आहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, याच्यामध्ये पूर्ण 4 महिने पाऊस पडेलच आणि कंटिन्युअस पाऊस पडेल असं नाही आहे. मान्सूनमध्ये खंड येतात, मधूनमधून पाऊस कमी पडतो किंवा बऱ्याचदा होत नाही. तर जो मधला पिरियड असतो ज्यामध्ये पाऊस पडत नाही त्याला मान्सूनमधील खंड असं म्हटलं जातं किंवा मान्सून ब्रेक्स असं म्हटलं जातं. आणि कधी कधी मान्सूनचे ब्रेक्स हे चांगले असू शकतात, जसं की मान्सून ब्रेक येण्याआधी जर खूप पाऊस झालेला असेल तर शेतकऱ्यांसाठी पिकांसाठी वापसा मिळते, त्यानंतर तुमच्या शेतीच्या कामांसाठी वेळ मिळतो. परंतु जर तुमच्याकडे पाऊसच कमी झालेला असेल आणि फक्त खंडच पडलेला असेल तर अशा वेळी मात्र मान्सूनचा जो खंड आहे तो शेतकऱ्यांसाठी किंवा दैनंदिन कामासाठी चांगला नाही असं मी म्हणेन. तर मान्सूनचा खंड का होतो, मान्सूनमध्ये खंड का येतो, त्याचे काय कारणं आहेत. जसं याच्या आधी मी म्हटलं की मान्सूनची ट्रफ जी आहे ती उत्तरेकडे जात असते किंवा दक्षिणेकडे येत असते. ज्यावेळी मान्सून ट्रफ जी आहे ती उत्तरेकडे शिफ्ट होते त्यावेळी उत्तरे हिमालयाच्या पायथ्याचा जो भाग आहे तिकडे जास्त पाऊस पडतो आणि मध्य भारत आणि महाराष्ट्र इन्क्लुडिंग महाराष्ट्र इकडे जो पाऊस पडतो तो कमी पडतो. आणि अशा वेळी कमी पडतो किंवा बऱ्याचदा तिथं खंड आलेला असतो. तर आपण असं म्हणू शकतो की मान्सूनची ट्रफ जर उत्तरेकडे शिफ्ट झाली तर खंड पडू शकतो, या मान्सूनमध्ये खंड येतो किंवा खंड पडू शकतो. दुसरं त्याचे कारणं असे आहेत की थंड प्रदेशाकडनं येणारे जे वारे आहेत, म्हणजे मिड लॅटिट्युडनल रिजन आपण असं म्हणता येईल, त्यांच्याकडनं येणारे जे वारे आहेत ते जर अजून खालपर्यंत आले किंवा आपल्या भागावर त्याचं इंट्रुशन झालं किंवा आपल्या भागापर्यंत ते आले तर मान्सून ट्रफच्या मुवमेंटला ते इम्पॅक्ट करतात आणि अशा वेळीसुद्धा मान्सूनमध्ये खंड आला आहे असं आपण म्हणू शकतो. आता मी तुम्हाला मान्सूनच्या खंडाविषयी, खंड कसा पडला जातो मान्सूनच्या पावसामध्ये हे तुम्हाला सांगितलं. तर बऱ्याचदा मान्सूनमध्ये असं पण होतं की कमी वेळेत खूप जास्त पाऊस पडला जातो किंवा मग हाय इंटेन्सिटी रेनफॉल होतात. तर हे कशामुळे होतात, तर वेगवेगळ्या मान्सूनच्या सिस्टम्स आहेत तर त्या कोणत्या भागामध्ये स्थित आहेत ह्याचा पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. जसं की कमी दाबाचं क्षेत्र कोणत्या ठिकाणी ते स्थित आहे, त्याच्यानंतर मान्सूनच्या किनारपट्टीच्या बाजूला एक सिस्टम तयार होते त्याला मान्सून ट्रफ म्हणतात, ती त्यावेळी सक्रिय आहे की नाही आहे. त्यानंतर जसं मी मान्सून ट्रफ सांगितलं ती दक्षिणेकडे आहे की उत्तरेकडे आहे, हे सगळे फॅक्टर्स असतात. तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होणं ज्यावेळी मान्सूनच्या सिस्टम्स खूप सक्रिय असतात तर अशा वेळी जास्त रेनफॉल होणं हे कॉमन आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये असं दिसून आलं आहे की कमी वेळेमध्ये खूपच जास्त पाऊस पडताना दिसतो. जसं की मुंबईमध्ये तुम्ही बघाल की बऱ्याचदा मुंबई फ्लडेड असते खूपच कमी वेळेत किंवा 24 तासामध्ये कधी कधी एक्स्ट्रीमली हेवी 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडतो. तर बऱ्याच संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळं वैश्विक तापमान वाढीमुळं जे आहे तापमान वाढतं आहे आणि त्याचा परिणाम कमी वेळेत जास्त पाऊस पडणं असा आहे असं संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मान्सूनवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी बोलेल. जस या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल.